नमस्कार, केके किचन्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते आहे पनीर बर्फी कलाकंद। एकदम सोपं आणि कमी साहित्यात होणारी आणि 10 मिनिटात तयार होणारी अशी बर्फी आणि स्वादिष्ट आणि आपल्या ह्या दसऱ्यासाठी ही उत्तम। म्हणजे आता मिठाई आपण बाहेरून आणणार तरीच घरी करून आपण केली ना तर खूप स्वस्त पडते आणि चांगली पण। तर बघूया आपण आता कलाकंद मध्ये काय साहित्य आपण घेतोय ते। मी इथे 400 ग्रॅम पनीर घेतलंय आणि हे 200 ग्रॅम ही दुधाची पावडर आहे, ही 200 ग्रॅम साखर आहे। साखर मी मिक्सरला लावली, तुम्ही नाही लावली तशी घातली तरी हरकत नाही। वेलची पावडर आणि थोडंसं दूध, अर्धा फुलपत्र, मी छोटं अर्धा फुलपत्र दूध घेतले। बस एवढ्याच साहित्यात आपली ही बर्फी तयार होईल। आता पनीरचे ना आपण असे पीस करून घेणार आहोत आणि पनीर ना आपण हाताने स्मॅश केला तरी हरकत नाही किंवा तुम्ही मिक्सरला लावलं, मी मिक्सरलाच लावणार आहे। मिक्सरला फिरून घ्यायचंय, ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यात आपण हे टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण हे बघा मिक्सरला लावले पनीर, बारीक करून घेतले बघा पनीर। तुम्ही हाताने स्मॅश केलं ना तरी हरकत नाही, पण हे मिक्सरमध्ये टाकलं की पटकन होतं म्हणून केलं। आपण एका भांड्यात आता हे पनीर काढून घेऊया। पनीर मी मिक्सरला लावून घेतलंय हे। आता हे 400 ग्रॅम पनीर मध्ये मी हे 200 ग्रॅम दुधाची पावडर टाकते आहे। हे सगळं आपण ना एकदम मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यात ही 200 ग्रॅम साखर आहे ही पण टाकणार। थोडी ठेवते मी कारण नाही गोड आम्हाला, आम्ही नाही देत जास्त। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, जर तुम्हाला एकदम गोड चालेल बर्फी तर तुम्ही गोड टाका जास्त। आणि ह्याच्यात हे मी हे अर्ध फुलपत्र एवढं दूध टाकते ह्याच्यात आणि ही आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण गॅसवर ठेवलंच नाहीये हे, आपण फक्त हे मिक्स करायच्या खाली घेतलंय, बघितलं ना तुम्ही। मी फक्त हे केलं पनीर दूध आणि दुधाची पनीर दूध दुधाची पावडर आणि हे साखर घालून हे मिक्स करते। वेलची पावडर मी नंतर घालणार आहे, आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यात तूप वगैरे काहीच नाही टाकलंय मी, फक्त पनीर हे जे तुम्हाला दाखवली तेवढं। तूप अजिबात नाही टाकलंय कारण ह्यालाच मुळात आता दुधाला आणि हे असतं ना तेलकटपणा, ते तूप असतच ना ते, काही गरज नाही। आता आपण हे गॅसवर ठेवूया। आता हे मी गॅस चालू करते आणि गॅसवर आपण हे कढईत ठेवूया आपलं भांडं। आणि हे नाही करायचं जास्त मोठा, नाही गॅस करायचा लहान, गॅसवर ना फक्त ढवळत राहायचंय सतत, म्हणजे ते खाली अगदी लागता कमाने असं ढवळत राहायचं सारखं, म्हणजे गुठळ्या पण होता कमाने। आणि मग ते असं सतत तुम्ही ढवळत राहिला ना तर कलाकंद दाणेदार होतो एकदम। हे सतत आपल्याला ना बारीक गॅसवर सतत ढवळायचं आहे असं, म्हणजे खाली हे करत कमाने हे बघा असं ना सतत ढवळत राहायचं। हे बघा आपलं आता हा हे मिश्रण कसं बघा तयार होत आहे, घट्ट होत चालू। हे बघा आता मी त्याच्यात वेलची टाकते, वेलची पावडर टाकते मी त्याच्यात, वेलची पावडर आपण याच्यात शेवटी मिक्स करूया। अजून थोडं आपण ह्याला हे करूया, ड्राय करूया अजून, जास्त पण नाही कारण मग काय होतं सुक सुक होणार एकदम, तसं असतं का माने नरम लागली पाहिजे मिठाई। आपला गोळा तयार होतोय पण अजून पण बघा थोडं खाली ओलसर वाटतंय, त्यामुळे जरा अजून मी थोडं 2 मिनिटं फिरून घेते। आणि जर तुम्ही आमच्या चॅनल मध्ये नवीन असाल तर मग लवकर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपल्या रसिक खवयांसाठी आपण घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा आईच्या हातची पनीर बर्फी कलाकंद। चला तर मग बघूया आपण। हे बघा आपलं आता कसं बघा तयार झालंय गोळा, हे बघा आता याच्यातलं हे आटलंय सगळं सुकवलेलं आहे आता मिश्रण आपले। आता आपण हे ट्रे मध्ये काढून घेणार आहोत, तुम्हाला दाखवते ट्रे। मी आता ट्रे घेतलाय ना माझ्याकडे ट्रे आहे म्हणून आणि ह्याला बटर पेपर ठेवून मी बटर पेपर रूप काढते, पण तुमच्याकडे जर ट्रे नसेल ना तर स्टीलच्या ताटात किंवा कुठच्याही ताटात तुम्ही जरा तुपाचा हात लावा आणि त्याच्यावरही मिश्रण होता। सगळीकडनं हे पसरवून घेणार आहोत, आपण सगळीकडनं
पसरून घेतलंय व्यवस्थित। याच्यावर आपण आता सजावटीसाठी थोडे मी पिस्ता टाकणार आहे। पिस्ता घालूया आपण सजावटीसाठी। आता थोडं प्रेस करा म्हणजे हे ह्याला चिकटते। आपण आता हे 2 तासासाठी आपण हे थंड करायला ठेवणार आहोत। 2 तासानंतर आपण बघू पुढच्या वड्या काढून कशा येत आहेत ते, परफेक्ट कशा निघतात। ही बघा आता आपली बर्फी आपण सेट करायला ठेवली। आता ही 2 तासनं आपण थंड करायला ठेवायची। तुम्हाला जर घाई असेल ना, लवकर हवी असेल, तर ही 15-20 मिनिटं तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा। मग सुकल्यानंतर तुम्ही याच्या वड्या काढा। बघा कशी झाली आहे, मस्त किती छान। आणि हे बघ कशी झाली दाणेदार बर्फी, अगदी छान, अगदी मस्त झटकी पट, काहीच वेळ नाही, 10 मिनिटात। आपण हे थोडं आता ठेवूया, अर्ध्या तासानंतर 2 तासानंतर मी तुम्हाला सांगा। आपली बर्फी आता 2 तास आपण ही बर्फी थंड करायला ठेवली। आपली बर्फी आता तयार आहे। आता मी काढते, तुम्हाला दाखवते। वा मस्तच, किती सुंदर बघ, मस्त किती छान झाली आहे बर्फी आपली। हे बघा किती वेळ लागतो आहे, थोड्या वेळासाठी आपण जातो विकत एवढं मागायचं आणतो घरात करून, मस्त अगदी हे छान। आता आपण ही वडी कट करूया। आता हे बघा किती सुंदर कट होते आपली बर्फी। हे बघा किती छान, वा मस्तच, किती सुंदर झाली आहे, मस्त अगदी। आता आपण हे डिश मध्ये ही काढून घेऊया। हे बघा किती छान झाली आहे बर्फी आपली, बघा तुम्ही। हे बघा किती सुंदर, वा मस्तच, छानच होते बर्फी ही। बघा आपली आता बर्फी किती छान झाली आहे। तर तुम्ही ह्या दसऱ्याला नक्की करा आणि घरीच करून बघा, मग तुम्हालाही आनंद मिळेल की घरीच मिठाई केलेल्याचा आनंद तुम्हालाही मिळेल ना। नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आमची जरी बर्फी तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा आणि दसऱ्याचा तुम्हाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा। एन्जॉय करा दसरा आणि आमची बर्फी करा, बर्फी त्याबरोबर बर्फी करून बघा। हे बघा किती सुंदर झाली आहे बर्फी आपली, बघा।